भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्यांचा ओघ सातत्याने सुरूच आहे. त्याअंतर्गत उल्वेनोड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल गमरे, मनसेचे नवनाथ जाधव आणि शिवसेनेचे सचिन खरात यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत रविवारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत उल्वेनोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये हा पक्ष प्रवेश सोहळा झाला. भारतीय जनता पक्षाच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होत आहेत. त्याअंतर्गत रविवारी झालेल्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसे या पक्षातील कविता खरात, शरद कर्णे, रुपाली कर्णे, विलास बोर्गे, सीमा बोर्गे, संजय शिंदे, स्वाती शिंदे, साहिल शिंदे, वैष्णवी शिंदे, ममता ठाकूर, गुलाबराव पवार, शंकरराव जाधव, सचिन सूर्यवंशी, सचिन निकम, किशोर निकम, अमोल निकम, अनिल कीर्तने, प्रकाश होडे, सुजित पवार यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतलाय. या पक्षप्रवेशावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा खरत, उल्वेनोड 2 चे अध्यक्ष विजय खरत, वाहतूक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष हेमंत ठाकूर, अंकुश ठाकूर, तालुका चिटणीस अशोक खरत, जयवंत देशमुख, अमित नाईक, वामन शेठ म्हात्रे, बाळाराम मुंबईकर, कवण ग्रामपंचायत सदस्य जयश्री कोळी, हेमलता म्हात्रे, इंदुमती पाटील, महिला मोर्चा तालुका चिटणीस लीना पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय जनता पक्ष जनहिताची विकास कामे करत असून त्यातूनच पक्षाची लोकप्रियता सातत्याने वाढत असल्याचे लोकनेते रामशेठ ठाकूर यावेळी म्हणाले. अशा प्रकारे 16-17 मध्ये कार्यकर्ते आपल्या पक्षात प्रवेश करत आहेत. तर हे कायद्यानंतर मला खरंच आनंद झाला. तुम्हा कल्पना असते संपूर्ण देशामध्ये गगरे यांनी सांगितल्याप्रमाणे आज भारतीय जनता पक्ष हा एकतर्फी आता सत्ताधारी आहे. 19 राज्यात भाजपाची सत्ता, कुठेतरी 15 वर्षापूर्वी फक्त 2 खासदार भाजपाचे होते. 2 ऐवजी आता जवळजवळ 340 खासदार हे भाजपाचे झाले. महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशी परिस्थिती होती, कुठेतरी 25-30 आमदार जे होते भाजपाचे एक होते. आज 122 पेक्षा जास्त आमदार हे भाजपाचे. भारतीय जनता पक्ष आज फक्त देशात नव्हे तर जगामध्ये सर्वात मोठा 1 नंबरचा पक्ष म्हणून झालेला आहे.